बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। दापोडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील 2000 चौरस फूट जागा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी स्मारक सुधारणा समितीच्या वतीने विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षनेते नामदेव ढाके यांच्याकडे केली आहे। त्यांच्या या निवेदनाला सकारात्मकता दाखवत 15 दिवसांमध्ये मार्ग काढून कामाला सुरुवात करणार असल्याचे नामदेव ढाके यांनी सांगितले। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुधारणा समितीचे दापोडीतील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। कृती समितीचे सभासद माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेवक संजय उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक सनी ओवाळ, राजेंद्र अप्पा गायकवाड, गोपाळ मोरे, संदीप गायकवाड, सुप्रिया काटे, बंडू गायकवाड, रवींद्र कांबळे, भाऊसाहेब मस्के, अजय ठोंबरे, अक्षय गायकवाड, प्रीतम कांबळे, संदेश बोर्डे, नंदू भुजंग, सिकंदर सूर्यवंशी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। समितीच्या वतीने चंद्रकांता सोनकांबळे यांनी आभार मानले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात। चिंचवड महानगरपालिकेच्या दापोडी या ठिकाणी वर्षानुवर्ष असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो महामार्गाच्या बाजूला आहे आणि तिथे आता शहराची लोकसंख्या वाढलेली आहे त्याप्रमाणे रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि त्याचं रोड वाइंडिंगमध्ये तो पुतळा येत असल्यामुळे त्याचा स्थलांतराचा विषय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे इथं काही शिष्टमंडळ आलेलं आहे, ते पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासमवेत आता त्यांची चर्चा सुरू आहे, आपण त्यांच्यासोबत समवेत बातचीत करणार आहोत। दापोडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुतळ्याविषयी सर्व शिष्टमंडळ तुमच्याकडे आलं होतं, काय सांगाल तुम्ही त्या पुतळ्याच्या स्थलांतराविषयी किंवा जागेविषयी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुधारणा समिती दापोडी या ठिकाणचे सर्व पदाधिकारी सातत्याने गेल्या 1.5-2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या संदर्भामध्ये 2000 चौरस फुटाची जागा मागणीचं पत्र त्यांनी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी प्रशासनाला दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी शाळेचं बांधकाम चालू झालेलं आहे अजूनही त्या ठिकाणी ज्या जागेची मागणी करते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी चालू म्हणजे खोदलेलं खड्डे वगैरे खोदलेले नाही, त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलेलं आहे आणि जो काय प्लान शाळेचा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये रिवाईज प्लान करून या म्हणजे शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे शेवटी रस्ते रुंदीकरण असतात किंवा दोन्ही बाजूला रस्ते आहेत त्या स्मारकाच्या आणि कुठंतरी स्मारकाला एक सुशोभीकरण चांगलं स्मारक आपल्या या शहरामध्ये दापोडीचं व्हावं गेल्या अनेक वर्षापासूनची ही त्यांची जी काय मागणी ती आज या ठिकाणी ती जुनी शाळा पाडल्यामुळे ती शक्य होणार आहे आणि त्यामध्ये रिवाईज प्लान केल्यामुळे 2000 जास्त थोडीशी जागा त्यांना त्या ठिकाणी कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तशा पद्धतीच्या मी आता सूचना अधिकाऱ्यांना देऊन आर्किटेक्ट आणि संबंधित अधिकाऱ्यांची उद्याच बैठक लावून त्यांना त्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। किती दिवसात हा प्रश्न मार्गी मी शेवटी उद्याच मी आर्किटेक्ट आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं आणि आयुक्तांच्या अधिकारामध्ये शेवटी आता युनिफाईड DC रूल पण बदललेला आहे आणि FSI वाढून मिळणार आहे। शेवटी FSI वाढून मिळताना वर शाळेची एखादी खोली कमी होऊन जर वर गेली आणि स्मारकाचं काम होत असेल तर मला वाटतं की दोन्ही गोष्टी नियोजनबद्ध त्या ठिकाणी करता येणं शक्य आहे आणि तो प्रयत्न आम्ही करणार आहोत। उद्याच मी मीटिंग लावलेली आहे, लवकरात लवकर जेवढं शक्य होईल मी त्यांना सांगितलं की 10-15 दिवसामध्ये आपण हा मार्ग लावू, परंतु जेवढ्या लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावता येईल तेवढा आम्ही लावू। आता पक्षनेत्यांनी जे उत्तर दिलं किंवा जे त्यांनी जे सांगितलं त्याला तुम्ही सहमत आहात, कारण पुढची काय असेल तुम्ही? आत्ताच आम्ही दापोडीतील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुधारणा समितीचे सर्व सभासद माननीय संजय नाना काटे आमचे माजी नगरसेवक आहेत, सर्व सनी ओहळ माजी नगरसेवक आहेत आणि आमच्यासोबत जवळजवळ एक तासभर आदरणीय आपले सभागृह नेते ढाके साहेबांनी चर्चा केली आणि त्यांनी यातनं मार्ग काढलेला आहे। साधारण 2.5-3 हजार स्क्वेअर फूट जागा ही स्मारकासाठी त्या डिझाईनमध्ये मिळू शकते ते देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत। खरं तर मी सभागृह नेत्यांचं ढाके साहेबांचं मनापासून सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते, कारण बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती मागच्या 2 वर्षापासूनची आणि मुळात दापोडीला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि पिंपरीला आहे, सगळेच पिंपरीला येत नाहीत। दापोडीला पुतळा असल्यामुळं सांगवी, घोरं, पिंपळे, कासरवाडी, फुगेवाडी, बोपोडी या परिसरातील हजारो लोक त्या पुतळ्यापाशी जमतात आणि वर्षभरातले किमान 10-15 कार्यक्रम असे आहेत
की हजारो लोक जमतात आणि ते रस्त्यावर त्यांना उभं राहावं लागतं. आणि एकच पर्याय साध्य होता की ती जी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागची इमारत, तिचं काम जे आता चालू होणार आहे, त्याच्या मागची जागा जर त्यातली दिली तरच पुतळा चांगल्या पद्धतीनं उभं राहू शकेल. आता सध्या पुतळ्याच्या जागे 100 स्क्वेअर फूटसुद्धा नाही, तिथे 50 लोकंसुद्धा मागू शकत नाहीत. त्यामुळे ती जागेची मागणी आम्ही 2 वर्षापासून केली. योगायोगाने शाळेचं बांधकाम जुनं झाल्यामुळं ती पाडलेलं आहे आणि त्यातली काही जागा आणि मागची असणारी जागाशी ती एकंदर जागा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ती जागा 100% मिळेल. मी पुन्हा एकदा आदरणीय राकेश यांचं मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते आणि हा विषय 15 दिवसांमध्ये मार्गी लागावा असं या ठिकाणी सांगते. आणि आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत सर्वच, या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पक्षाचे संघटनेचे लोक याच्यामध्ये आमच्यासोबत आहेत. तिथं हा एक चांगला निर्णय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील जागा रमाई स्मारकासाठी माननीय ढाकेसाहेब महापौरांनी इथे दिली, त्यांचं अभिनंदन आधी केलेलं आहे. त्यासोबत हा दुसरा निर्णय या शहरातला जे आमच्या स्मारकासाठी घेतलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं समाजाच्या वतीने मी अभिनंदन करते. धन्यवाद.